लोकसभेत वडिलांचा पराभव, आता विधानसभेसाठी प्रणिती शिंदेची वाट बिकट. लोकसभा निवडणुकीत देशभरात भाजपच्या विजयाचा अश्वमेध धावलाय. राज्यातील भाजप शिवसेना युती पुढे आघाडीचे पानिपत झालंय. 2014 पर्यंत काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारा लागलाय. दरम्यान लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीत वडिलांच्या पराभवानं कन्या आमदार प्रणिती शिंदे यांची वाट बिकट होणार असल्याचं सध्या चित्र आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, भाजपकडून डॉ जय सिद्धेश्वर स्वामी तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवली. शिंदे यांना वंचित आघाडीचा फटका बसल्यानं पराभव स्वीकारावा लागलाय. तर दुसरीकडे भाजप उमेदवार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे नेतृत्व करत असलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात 30,000 मतांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे मतदारांनी युतीकडे असणारा हाच कल कायम ठेवल्यास प्रणिती शिंदेंना फटका बसू शकतो. 2014 विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना हे सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते. यामध्ये प्रणिती शिंदे यांना MIM चे तौफिक शेख यांनी अटीतटीची लढत दिली होती, तर शिवसेनेचे महेश कोठे यांनी देखील चांगली मतं मिळवली होती. माजी आमदार नरसय्या आडम यांना मात्र 13,000 मतांवर समाधान मानावं लागलं होतं. लोकसभा निवडणुकीत माकपने प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिला होता. याची परतफेड करण्यासाठी वंचितनं नरसय्या आडम यांना विधानसभेत पाठिंबा दिल्यास वंचित आणि MIM च्या पाठिंब्यानं आडम यांचं बळ वाढणार आहे. तर दुसरीकडे युतीमध्ये शहर दक्षिण आणि शहर उत्तर भाजपकडे तर मध्य शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. असं झाल्यास शिवसेनेचे महेश कोठे यांना भाजपची ताकद देखील मिळेल. लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी कोठे यांच्या घरी जात आभार मानले होते, त्यामुळे पुढील दिशा देखील दिसून आली आहे. एकंदरीत सर्व चित्र पाहता आमदार प्रणिती शिंदे यांना वडिलांच्या पराभवाचा धडा घेत पुढील 2 महिने अधिकचे परिश्रम करावे लागणार आहेत, अन्यथा त्यांच्यासाठी विधानसभेची वाट बिकट असणार आहे. वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेनेचे नेते, माननीय बाबासाहेबांचे नातू, तरुणांचे हृदय सम्राट, सरसेनानी माननीय आनंदराजजी आंबेडकर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक प्रभाकर गायकवाड, वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष सोलापूर, आणि नरेंद्र जाधव, संतोष कुमार तडवळ.